काल रस्ते अपघातात सायरस मिस्त्री यांचा दुखद मृत्यू झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांची एकूण कारकिर्द आणि शापूरजी पालनजी हा जो ग्रुप आहे यांची चर्चा होताना दिसते आणि ही चर्चा होण्याला कारणसुद्धा तसंच आहे कारण की शापूरजी पालनजी हा ग्रुप जो आहे हा तब्बल तीस बिलियन डॉलर इतका मोठा ग्रुप आहे आणि टाटा ग्रुपमधले तब्बल अठरा पॉईंट सहा टक्के इतकी मालकी याच ग्रुपकडे आहे आज आपण सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर या ग्रुपचं पुढं काय होणार याचीच माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो शापोरजी पालनजी ग्रुपची स्थापना सायरस यांचे पंजोबा सीनियर पालोंजी मिस्त्री यांनी अठराशे पासष्ट मध्ये केली होती आणि तेव्हा कंपनीचं नाव होतं लिटिल वूड पालोंजी अँड कंपनी शापोरजी आणि पालोंजी हा जो ग्रुप आहे हा भारतातील एक व्हॅल्युएबल असा ग्रुप आहे या ग्रुपच्या दोन लिस्टेड कंपन्या आहेत एक म्हणजे फोब्स अँड कंपनी लिमिटेड आणि दुसरी जी आहे ती आहे गोकक टेक्स्टाईल्स या, या ग्रुपद्वारे इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर एनर्जी फायनान्शियल सर्व्हिसेस हॉस्पिटॅलिटी रिअल इस्टेट आणि इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग असे वेगवेगळे व्यवसाय केले जातात या कंपनीचा फर्स्ट प्रोजेक्ट जे होता तो होता गिरगाव चौपाटीच्या इथं पेव्हमेंट बांधणं यांनीच ब्रेब्रॉम स्टेडियम देखील बांधलंय जवाहरलाल नेहरू स्टेडियम जे दिल्लीला आहे ते सुद्धा बांधलेलं आहे आणि त्या काळामध्ये द मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन सुद्धा यांनी बांधलेलं आहे दोन हजार दहामध्ये मध्ये भारतातील सर्वात उंच बिल्डिंग द इम्पेरियल सुद्धा याच ग्रुपने बांधलेली आहे ज्या मी या संदर्भातली माहिती गोळा करत होतो त्यावेळेस मला हे सुद्धा माहिती सापडली की मुघल ए आजम हा जो पिक्चर होता एकोणीसशे साठच्या आसपास आलेला या पिक्चरसाठी सुद्धा फंडिंग याच ग्रुपने केलेलं होतं जे दीड कोटीच्या आसपास होतं सायरस यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांचं सुद्धा अठ्ठावीस जूनला वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झालं आणि त्यांना फॅन्टम ऑफ बॉम्बे हाऊस म्हणलं जायचं हे सायरस हे वयाच्या तेवीसाव्या वर्षी शापोरजी आणि पालोनजी ग्रुपमध्ये डायरेक्टर म्हणून जॉईन झाले दोन हजार सहामध्ये सायरस यांचे वडील पालोंजी टाटा सन्समधून रिटायर झाल्यानंतर सायरस हे टाटा सन्सच्या बोर्डवरती रजू झाले होते आणि दोन हजार तेरामध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती झाली होती ज्यावेळेस ते टाटा सन्सचे चेअरमन होते त्याच वेळेस ते टाटा स्टील टाटा मोटर्स टी सी एस टाटा पॉवर टाटा टेलिसर्विसेस आणि टाटा केमिकल्स सुद्धा चेअरमन होते सायरस यांच्या चार वर्षाच्या काळामध्ये टाटा ग्रुप साडेबारा टक्क्याने वाढला तसंच याच काळामध्ये या ग्रुपवरचं कर्ज जे आहे ते एक लाख एकोणनव्वद हजार कोटी रुपयांवरून दोन लाख एकोणतीस हजार कोटी रुपयांवरती सुद्धा पोचलेलं होतं ज्यावेळेस सायरस हे टाटा ग्रुपमध्ये होते म्हणजे टाटा सन्समध्ये होते चेअरमन म्हणून त्या काळामध्ये या ग्रुपचा नेट प्रॉफिट जो आहे हा कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेटनुसार बेचाळीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढला होता आणि ज्या वेळेस त्याने टाटा ग्रुप सोडला तेव्हा टाटा ग्रुपचा ओव्हरऑल टर्न ओव्हर जो आहे हा शंभर बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाला होता जो की अगोदरच्या टर्न ओव्हरपेक्षा पट होता शापोरजी आणि पालनजी या ग्रुपमध्ये जगभरामध्ये पन्नास हजारांहून अधिक लोक काम करतात आणि या ग्रुपचं जाळं पन्नासहून अधिक देशांमध्ये पसरलेलं आहे टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर दोन हजार बारा साली डिसेंबरमध्ये सायरस मिस्त्री यांनी शापोरजी आणि पालनजी ग्रुपची सर्व जबाबदारी जी आहे ती मोठा भाऊ शापोर मिस्त्री यांच्यावरती सोपवलेली आहे म्हणजे ग्रुपच्या नावामध्ये जी आहे त्याच्यातला जो जी काढला तर शाप शहापूर हे नाव तयार होतं जे सायरस यांचे मोठे बंधू आहेत सायरस हे पालोनजी मिस्त्री यांचे धाकटे सुपुत्र होते आणि सायरस यांना फिरोज आणि जहान अशी दोन मुलं सुद्धा आहेत दोन हजार एकोणीसमध्ये शापूरजी आणि पालोंजी ग्रुपमध्ये मॅनेजमेंट चेंजेस झाले ज्यानुसार शापूर यांचा मुलगा पॅलोन जो आहे हा ग्रुपच्या बोर्डवरती आला आणि मुलगी ताण्या जी आहे ती आता या ग्रुपचे जे काही कॉर्पोरेट आणि सोशल रेस्पॉन्सिबिलिटी संदर्भातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व त्या सांभाळतात नवीन जनरेशनने आता डिजिटायझेशनवरती भर दिल्याचं सुद्धा सांगितलं जाते पॅलोन सध्या ग्रुपच्या ॲपेक्स पॅनलवरती आहेत हे ॲपेक्स पॅनल जे आहे हे या ग्रुपसाठीचं लॉंग टर्म आणि स्ट्रॅटेजिक असे डिसिजन सुद्धा घेतं शापोरजी आणि पॅलनजी ग्रुप जो आहे हा कन्झ्युमर ड्युरेबल मध्ये सुद्धा होता युरेका फोब्स नावाने पण दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी या बिझनेस मधून अंग काढून घेतलेलं आहे तसंच स्टर्लिंग अँड विल्सन सोलर पॉवर मध्ये सुद्धा त्यांचे काही स्टेक्स होते ते स्टेक्स त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला दोन हजार एकवीस सालीच विकून टाकलेले पॅलनजी मिस्त्री यांनी दोन हजार बारामध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर शापूरजी आणि पालनजी ग्रुप जो आहे हा सायरस यांचे मोठे बंधू शापूर मिस्त्री यांच्याच कंट्रोलमध्ये आहे आणि आत्ता शापूर मिस्त्री आणि पालोन मिस्त्री हेच हा सर्व ग्रुप सांभाळताना दिसत आहेत मगाशी मी सांगितलं तसं टाटा सन्सच्या चेअरमन पदी आल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी शापूरजी आणि पालोनजी या ग्रुपमधून अंग काढून घेतलं टू एन्श्युअर दॅट देर इज नो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट विथ द टाटा थोडक्यात काय सध्या शापूरजी आणि पालनजी हा जो ग्रुप आहे हा सायरस मिस्त्री यांचे मोठे बंधू शापूर मिस्त्री यांच्याकडे आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप चांगलीच घोडदौड करतोय असं आपल्याला दिसते कारण की गेल्या काही दिवसातले त्यांचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते जर का बघितले तर आपल्या लक्षात येईल द चिनाब रेल्वे ब्रिज जो आहे तो याच ग्रुपने बांधलेला आहे अटल टनेल जे आहे ते याच ग्रुपने बांधलेलं आहे आणि द फर्स्ट कोलकाता मेट्रो जी आहे ती सुद्धा याच ग्रुपकडून बनवण्यात आलेली आहे आता तुम्हाला आपली ही जर का माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद